गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण अकाउंटचं जे निवृत्ती चॅप्टर आहे त्याचं शेवटचं उदाहरण बघणार आहोत. नमुना उदाहरण 22. पी क्यू आणि आर सारख्या प्रमाणात नफा नुकसान वाटून घेणारे एका पेढीचे भागीदार आहे. तारीख 31/3/2016 दिवशीचे त्यांच्या पेढीचे ताळेबंद खालीलप्रमाणे. भांडवल खाते पी क्यू आर, सामान्य निधी, गुंतवणूक वाढ घट निधी, घेणेकरी, ट्रेडमार्क, जमीन इमारत एक्स लिमिटेडचे शेअर, स्टॉक, देणेकरी, बुडीत कर्ज निधी, रोकड बँक, नफा नुकसान खाते. आर तारीख 31/3/16 दिवशी निवृत्त होतो. निवृत्तीच्या वेळेस खालीलप्रमाणे नक्की करण्यात आले आहे. जो एक भागीदार आहे आर शेवटचा, तो केव्हा निवृत्त होतो आहे? 31/3/16 दिवशी. आपलं ताळेबंद पण त्याच दिवसाचं आहे. पेढीची पागडी शेवटच्या 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 3 पटीने मोजा. जमीन इमारतीची किंमत 15,000 मोजावी. एक्स लिमिटेडच्या शेअरची बाजार किंमत 1200 आहे. सर्वच देणेकरी सद्धर आहे, म्हणजे कोणीही देणेकरी नादार जाहीर होणार नाही. जे बुडीत कर्ज निधी दिलेला आहे 240, ते पण येणार नाही. रुपये 2000 चुकवण्याच्या बाकी पगाराची तरतूद करा. पेढीचा आधीच्या 4 वर्षाचा नफा खालीलप्रमाणे आहे. जे आधीचे 4 वर्ष आहे 2016 आधीचे, 11/12, 6/12, 13/13, 2014/14, 3/14/15, 2000 आणि 2015/16 नफा नुकसान खातं दिलं आहे मालमत्ता साईडने ताळेबंदामध्ये किती 3000, ते काय आहे? तोटा. 7 नंबरचं, आरच्या नफ्याचा भाग पीला मिळेल. आरच्या नफ्याचा भाग अजून निवृत्त होईल, त्याचा नफ्याचा भाग कोणाला मिळेल? पीला. आरला त्याची घेणी रक्कम रोकडमध्ये चुकवून द्यावी आणि ती रक्कम पी आणि क्यू अशा पद्धतीने रोकडमध्ये आणतील की जेणेकरून त्यांचे भांडवल नव्या पेढीत नव्या नफा नुकसानाच्या प्रमाणात राहील. आवश्यक खाती आणि नवा ताळेबंद तयार करा. मग नमुना उदाहरण 22 आपण स्टार्ट करू. तर पहिलं खातं कोणतं बनेल? पुनर्मूल्यांकन खातं. इथे बनेल पुनर्मूल्यांकन खातं. रक्कम. दुसरं येईल भागीदारांचं भांडवल खातं. भागीदारांचे भांडवल खाते. कोणकोणते भागीदार आहेत? पी क्यू आणि आर. तीन नंबरचं खातं बनेल रोकड किंवा बँक खातं. रोकड अथवा बँक खाते. आणि चौथं खातं बनेल ताळेबंद, निवृत्तीनंतरचं ताळेबंद. इथे रक्कम, इथे मालमत्ता, घेणी, इकडे भांडवल, देणी. पहिलं दिलं आहे भांडवल खाते पी क्यू आरचं. कुठे? भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला. बाकी पुढे आणली. नऊ हजार सहा हजार. नंतर दिलं आहे सामान्य निधी. भागीदारांमध्ये त्यांच्या जुन्या नफा नुकसानाच्या प्रमाणात वाटून सामान्य निधी एकासेकासेकप्रमाणे. सामान्य निधी दिली 1200, तर किती येईल? 400. त्यानंतर आहे गुंतवणूक वाढघट निधी. गुंतवणूक वाढघट निधी. आता पुस्तकामध्ये प्रश्नामध्ये 3 नंबरचा जो हवाला दिला आहे त्यात लिहिलेलं आहे एक्स लिमिटेडच्या शेअरची बाजार किंमत किती आहे? 1200. आणि ताळेबंदामध्ये दिलं आहे एक्स लिमिटेडच्या शेअरची बाजार किंमत आहे 1500. म्हणजे 1500 किमतीचे शेअर होते ते त्याची किंमत किती झाली? 1200. 300 रुपयाची घट झालेली किमतीमध्ये, बरोबर. आणि गुंतवणूक वाढघट निधी दिलेली आहे. यासाठी आपण गुंतवणूक केली त्यामध्ये काही वाढघट झाली तर त्यासाठी आपण एक निधी एकत्रित करून ठेवलेली. ती निधी किती आहे? आपली 360. आणि वाढ घट किती झाली? 300 रुपये. म्हणजे 300 ची घट झाली आणि गुंतवणूक निधी एकत्र केली आपण 360 ची. तर आपली गुंतवणूक निधी किती वाटली जाईल? 360 मायनस 300 किती रुपये? 60 रुपयेच वाटली जाईल.
तर सारख्या प्रमाणात 20, 20 आणि 20 नंतर दिलेला आहे घेणेकरी कुठे ताळेबंदामध्ये इथे लिहू आपण घेणेकरी 4,600 त्यानंतर दिलं आहे ट्रेडमार्क ट्रेडमार्कचा हवाला नाही आहे तर ट्रेडमार्क जसे तसं ताळेबंदातील ट्रेडमार्क 5,400 पुढे दिलं आहे जमीन इमारत पुढे काय दिलं आहे जमीन इमारत पुस्त ताळेबंदात दिली 10,000 आणि 2 नंबरच्या हवाल्यात दिली त्याची किंमत किती हजार मोजावी 15,000 म्हणजे 5,000ची वाढ झालेली आहे तर आधी ताळेबंदात ती जमीन इमारत दर्शवून घेऊ किती जमीन इमारत दर्शवायची 15,000 10,000 ताळेबंदात दिले 15,000 इतकी मोजावी तर 5,000ची वाढ झाली तर ती वाढ कुठे येईल पुनर्मूल्यांकनच्या जमाला जमीन इमारत 5,000 त्यानंतर एक्स लिमिटेडचे शेअर किती शेअर होते एक्स लिमिटेडचे 1,500चे पण हवाल्यामध्ये किती किंमत झाली आहे 1,200 मग ही 1,200 किंमत लिहू आपण ताळेबंदामध्ये मालमत्ता घेणीला एक्स लिमिटेडचे शेअर बाराशे याचा जो 300 घटचा परिणाम आहे तो पुनर्मूल्यांकनमध्ये येणार नाही कारण आपण गुंतवणूक वाढ घट निधी त्यासाठी एकत्रित करून ठेवलेली किती 360 रुपये तर त्याचा परिणाम आपण दिला भागीदारांच्या भांडवल खात्यात एक्स लिमिटेडचे शेअर झाले त्यानंतर दिलेला आहे स्टॉक स्टॉकची रक्कम किती आहे 3,000 स्टॉकमध्ये काही घट वाढ झालेली नाही आहे तर डायरेक्ट ताळेबंदामध्ये स्टॉक 3,000 त्यानंतर दिलेला आहे देणेकरी बरोबर तर देणेकऱ्यावर एक हवाला आहे की देणेकरी सर्वच देणेकरी सद्धर आहे मग ताळेबंदात देणेकरी मायनस बुडीत कर्ज निधी आहे तर ती बुडीत कर्ज निधी आता राहणार नाही तो 240 आपल्याला बुडीत कर्ज निधी परत मिळून जाईल तर देणेकरी 3,000चा जाईल कारण सगळे देणेकरी सद्धर आहे म्हणजे कोणीच नादार जाहीर होणार नाही मग ते 240 येतील बुडीत कर्ज निधी ती कुठे येईल पुनर्मूल्यांकनच्या जमाला बुडीत कर्ज निधी कारण सगळे देणेकरी आता सद्धर झालेले आहे कोणाचीच बुडीत कर्ज निधी येणार नाही त्यानंतर दिलेला आहे रोकड बँक 1,500 रोकड बँक आपण खातं बनवलेलं आहे तर इथे बाकी पुढे आणली बाकी पुढे आणली 1,500 नफा नुकसान खातं भागीदारांमध्ये त्यांच्या नफा नुकसानाच्या प्रमाणात वाटलं जाईल तर इथे नफा नुकसान खाते 3,000ला वाटू तिघांच्या प्रमाणात तर किती येईल 1,000, 1,000 आणि 1,000 बरोबर अजून हवाल्यामध्ये दिलंय 2,000 चुकवण्याचा बाकी पगाराची तरतूद करा मग पुनर्मूल्यांकनच्या उधारला लिहू चुकवायचा बाकी पगार चुकवायचा बाकी पगार किती सांगितली तरतूद करायची 2,000ची हे धंद्याचं देणं झालं तर हे येईल भांडवल देणेला चुकवायचा बाकी पगार किती येईल 2,000 आता एक हवाला बाकी राहिला पागडी मोजण्याचा बरोबर त्या पागडी कोणत्या प्रमाणात मोजायची सांगितली 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे जो नफा येईल त्याला गुणीला 3 केलं म्हणजे 3 पट केलं तर ती झाली आपली पागडी बरोबर आता पागडी कशी मोजायची ते बघू आपण आधी आपण काढू सरासरी नफा मग सरासरी नफा बरोबर 5 वर्षाचा सांगितला आहे 2011-12 आहे 6,000 12-13 2,000 13-14 3,000 14-15 2,000 आणि 15-16 जे आपलं आर्थिक वर्ष आहे ज्या दिवशी आपण ताळेबंद बनवणार आहे शेवटचं तर तिथे नफा नुकसान खातं जमाला आहे म्हणजे तो काय झाला आपला तोटा तर -3,000 किती वर्ष आहे भागीला 5 मग याचा सरासरी नफा येईल 6,000 + 2,000 + 3,000 + 2,000 - 5,000
8000 भागीला 5 6000 2000 प्लस 3000 प्लस 2000 माइनस 3 एक मिनट 6000 प्लस 2000 प्लस 3000 प्लस 2000 माइनस 5000 माइनस 3000 10000 येईल 10000 भागीला 5 तर नफा किती झाला 2000 सरासरी नफा आता पागडी सरासरी नफ्याचे 3 पट मग पागडी बरोबर 2000 गुणिला 3 पागडी किती झाली आपली 6000 आता आर जो निवृत्त होतोय त्याच्या भागाची पागडी तू किती पागडी घेऊन जाईल तर आरच्या भागाची पागडी किती नफा नुकसानचं प्रमाण त्याचं 6000 गुणिला एकास एकास तीन सहा कैदिकांचं तर याचं पागडी झाली 2000 बरोबर आणि आरच्या नफ्याचा जो भाग आहे तो सगळा भाग कोणाला मिळणार आहे पीला बरोबर मग जर नफा जर आरचा पी घेईल तर आरला जर काही रक्कम चुकवायची असेल ती पण एकटा पी चुकवेल मग ही जी 2000 पागडी होईल ही कोण चुकवेल आरला पी मग आरला 2000 पागडी पी चुकवेल मग यामध्ये आपल्याला लाभाचं प्रमाण काढायची गरज नाही आहे बरोबर कारण हे जे पूर्ण पीचं आरची पागडी आहे ती कोण चुकवेल पी कारण पीच हा आरचं भागाचा लाभ घेणार आहे म्हणून मग आता आपण याची एंट्री करून घेऊ कुठे येईल भागीदारांच्या भांडवल खात्यात इथे येईल पी क्यू आर तर इकडे पीचे भांडवल खाते पीचे भांडवल खाते रक्कम येईल आरच्या कॉलममध्ये किती सांगितली पागडी 2000 आणि इकडे येईल आरचे भांडवल खाते रक्कम येईल पीच्या कॉलममध्ये 2000 झालं आता आपण नफा नुकसान क्लोज करू आधी नफा नुकसान जमा साईडनं 5000 प्लस 240 मायनस 2000 तर इथे येईल भांडवल खाते भागीदारांचे म्हणजे नफा किती नफा होईल तो पी क्यू आरमध्ये त्यांच्या नफा नुकसानच्या प्रमाणात नफा होईल 3240 इथं प्रत्येकाच्या भागाला किती येईल 1080 हा लिहू आपण भागीदारांच्या भांडवल खात्यात इथे येईल पुनर्मूल्यांकन 1080 आणि इथे येईल 1080 बरोबर इतकं झालं आता काय सांगितलं आहे आपल्याला की आर त्याची घेणी रक्कम रोकडमध्ये घेऊन जाईल हे आपलं इथे पुनर्मूल्यांकन खातं क्लोज झालं आर त्याची घेणी रक्कम रोकडमध्ये घेऊन जाईल आधी आरला रक्कम चुकवून देऊ 6000 प्लस 400 प्लस 20 प्लस 2000 प्लस 1080 मायनस 1000 तर आरला किती रक्कम मिळेल 8500 त्याची रोकडमध्ये रक्कम घेऊन जाईल तो मग इथे रोकड खाते आरच्या कॉलममध्ये 8500 आरचं खातं क्लोज झालं बरोबर आता ही रोकड लिहू आपण रोकड खात्यामध्ये रोकड जाईल तर इथे येईल आरचे भांडवल खाते लगेच दुसरा परिणाम करून घ्यायचा आरचे भांडवल खाते किती येईल 8500 पुढे सांगितलेलं आहे पी आणि क्यू अशा पद्धतीने रोकडमध्ये आणतील की जेणेकरून त्यांचे भांडवल नव्या पिढीत नव्या नफा नुकसानाच्या प्रमाणात राहील पी आणि क्यू जी रक्कम आणतील ती कोणत्या प्रमाणात आणतील की त्यांचे नफा नुकसान जे भांडवल येईल ते नफा नुकसानाच्याच प्रमाणात राहील बरोबर तर नवं नफा नुकसानाचं प्रमाण आधी शोधावं लागेल तर कसं शोधणार दिलेलं नाही आहे तर नवे प्रमाण आता जो पी आहे त्याला आरचा भाग मिळणार आहे मग जुना भाग प्लस लाभ
त्याला लाभ मिळणार आहे पीला, पीचा जुना भाग किती होता 1/3, आणि आर त्याला किती देतो आहे 1/3, आरचा भाग त्याला मिळणार आहे, आरचा भाग पण 1/3 होता, तर इथे किती 2/3, आणि जो क्यू आहे त्याला लाभ मिळणार नाही, मग 1/3, तर त्यांचं प्रमाण काय झालं 2:1, नफा नुकसानाचं नवं प्रमाण झालं 2:1, बरोबर। आता पी आणि क्यूचं भांडवल आपण शोधू, मग पी आणि क्यूचे भांडवल कसं शोधणार, तर पी पीच्या भांडवलाची जमा साईडची आपण आधी बेरीज करू, तर पीच्या जमा साईडची बेरीज 9000 प्लस 400 प्लस 20 प्लस 1080, बरोबर। आणि उधार साईडची पण बेरीज करू 1000 प्लस 2000, तर हे किती होतील 9000 प्लस 400 प्लस 400 प्लस 20 प्लस 1080 10500, किती होतील हे 10500, आणि उधार साईडची बेरीज किती होईल 3000, मग 10500 मधून 3000 मायनस केले तर किती येईल 7500, बरोबर। प्लस त्याचप्रमाणे क्यूचं भांडवल शोधू, क्यूची जमा साईडची बेरीज येईल 6000 प्लस 400 प्लस 20 प्लस 1080, आणि जमा साईड येईल 1000, उधार साईड येईल 1000, याची बेरीज करू 6000 प्लस 400 प्लस 20 प्लस 1080 किती झाले 7500, मग इथे येईल 7500 मायनस 1000 किती झाले 6500, आणि आरला आपण किती रक्कम चुकवली, तर आरला आपण रक्कम चुकवली 8500, मग इथे येतील 8500, तिघांची बेरीज 22500। हे 22500 काय झालं नव्या पेढीचे एकूण भांडवल, नव्या पेढीचे एकूण भांडवल, नव्या पेढीचे एकूण भांडवल झालं। आता हे जे भांडवल आहे 22500, हे जे आपले नवे भागीदार आहेत, आता पी आणि क्यू, आर तर निवृत्त होईल, पी आणि क्यू हे त्यांच्या नव्या नफा नुकसानाच्या प्रमाणात वाटून घेतील, म्हणजे आपल्याला भांडवल मिळून जाईल। तर मग पीचे नवे भांडवल किती आली बेरीज 22500, नवं नफा नुकसानाचं प्रमाण आहे 2:3, 2/3 तर 15000, क्यूचे भांडवल 22500 गुणीला 1/3 7500, बरोबर। आता हे भांडवल आपण यांचं लिहून देऊ भागीदारांच्या भांडवल खात्यात, इथे येईल मग बाकी पुढे नेली, पंधरा हजार आणि 7500। आता रोकड एक तर देतील किंवा रोकड नेतील, 1000 प्लस 2000 3000 प्लस 15000 किती झाले 18000, 18000 मायनस 9000 मायनस 400 मायनस 20 मायनस 1080, तर किती येईल रोकड बँक रोकड किंवा बँक खातं 7500, याचं 1000 प्लस 7500 8500 मायनस 6000 मायनस 400 मायनस 20 मायनस 1080 याचं येईल 1000, बरोबर। एक झालं 7500, एक झालं 1000, ते रोकड आणते, तर इथे येईल पीचे भांडवल खाते किती आहे, पीचे भांडवल खाते 15000 7500 आणि क्यूचे भांडवल खाते 1000, बरं लिहिलं। आता याची बाकी पुढे नेली काढू, 1500 प्लस 7500 प्लस 1000 10000 मायनस 8500, तर बाकी पुढे नेली येईल, बाकी पुढे नेली 1500, आपलं
रोकड आणि बँक खातं पण झालं. आता इथे लिहून देऊ भांडवल, शोधलेलं आहे आपण किती भांडवल येईल तर पी आणि क्यूचं. पीचं भांडवल 15,000, क्यूचं भांडवल 7,500, बाहेर बेरीज येईल 22,500. इथे येईल रोकड किंवा बँक, रोकड अथवा बँक किती येईल 1500. बाकी पुढे नेली आपल्या आली आहे 1500 बरोबर. आता ताळेबंदाची बेरीज करून घेऊ. 4,600 प्लस 2,000 प्लस 22,500 29,100. 5,400 प्लस 15,000 प्लस 1,200 प्लस 3,000 प्लस 3,000 प्लस 1,500 29,100 बरोबर. यात 29,100 एकदम सोपं उदाहरण होतं हे पण. फक्त याच्यात एक वेगळा हवाला दिला होता तो पागडी मोजण्याचा. प्रत्येक उदाहरणात आपल्याला पागडी देऊन दिलेली होती. ह्या उदाहरणामध्ये आपण पागडी मोजलेली आहे बरोबर. आणि एक पागडीचं पूर्ण सेपरेट चॅप्टर पण तुम्हाला पहिल्या भागामध्येच आहे, ते पण तुमचं झालेलं आहे. इथे नमुना उदाहरण 22 तुमचं संपलेलं आहे. कोणकोणती उदाहरणं दिली मी होमवर्कमध्ये, एक नमुना उदाहरण 14 आणि एक नमुना उदाहरण 21 आणि बाकीची 5 जी उदाहरणं होती ती मी तुम्हाला सोडवून दिलेली आहे. ही 7 उदाहरणं जी नमुना उदाहरणामध्ये आहेत ती व्यवस्थित करायची बरोबर. 8 मार्काला त्या टाईपचंच उदाहरण येतं. आणि आता स्वाध्यायामध्ये कोणकोणती उदाहरणं तुमची होमवर्क राहतील ते मी सांगून देते, ते तुम्ही स्वतः करून घ्यायची बर. ज्याप्रमाणे आपण ही 5 नमुना उदाहरणं केली आणि 2 स्वाध्यायामध्ये दिलेली 2 होमवर्कमध्ये दिलेली आहेत तुम्हाला, त्याच प्रकारचे पुढची उदाहरणं आहे तुमची बरोबर. स्वाध्यायाची उदाहरणं त्याच प्रकारची आहे. स्वाध्यायाच्या उदाहरणामध्ये नवीन काहीच नाही. सेक्शन एक पूर्ण करायचं आहे, प्रश्न एक पूर्ण करायचा आहे. प्रश्न 2 जो आहे एका वाक्यात उत्तरे लिहा तो पण पूर्ण करायचा आहे. प्रश्न 3 करायचा नाही, प्रश्न 4 पण करायचा नाही बरोबर. हां, प्रश्न 5 आहे, प्रश्न 5 जो आहे धवल कमल आणि नवलचा तो करायचा आहे. त्या प्रकारचं उदाहरण आपण शिकलो आहे. प्रश्न 6 पण करायचा आहे, प्रश्न 7 पण करायचा आहे, प्रश्न 8 पण करायचा आहे, प्रश्न 9 पण करायचा आहे. आता प्रश्न 9 लक्ष द्या. प्रश्न 9 राधाचं लोन खातं बनवायचं नाही. कुठपर्यंतच करायचं, फक्त राधाला 5,000 रोकड चुकवावे लागतील. राधा निवृत्त होते ना, तर तिला 5,000 रोकड देऊन द्यायचे. आणि इथे काय, बाकीची रक्कम 2 सारख्या हप्त्यात, हा हवाला करायचा नाही आहे. हा हवाला नाही, सिलेबसमधून निघून गेला आहे आपला, की बाकीची रक्कम सारख्या हप्त्यात चुकवावी लागेल, ते निघून गेलं. फक्त काय करायचं, 5,000 रोकड चुकवावी लागेल. मग जेव्हा तिचं भागीदारांचं भांडवल खातं बनवणार तेव्हा शेवटी 5,000 रोकडमध्ये देऊन द्यायची बरोबर. हे पुढचा हवाला करायचा नाही आणि राधाचं लोन खातं पण येणार नाही. फक्त काय बनवायचं, पुनर्मूल्यांकन, भागीदारांची भांडवल आणि ताळेबंद बरोबर. हां, स्वाध्याय उदाहरण 10 जे आहे ते पण करायचं आहे. स्वाध्याय उदाहरण 11 पण करायचं आहे, मून, स्टार आणि सनवालं. स्वाध्याय उदाहरण 12 EM आणि आयवालं करायचं आहे. 13 LBW पण करायचं आहे. 14 चिराग जिगर आणि केशव हे उदाहरण पण करायचं आहे. 15 उदाहरण पण करायचं आहे. 16 करायचं नाही, 17 करायचं नाही, 18 पण करायचं नाही आहे आणि 19 पण करायचं नाही. कोणकोणते करायचे नाही आहे, 16, 17, 18 आणि 19 बरोबर. याशिवायची जी उदाहरणं मी सांगितली ती उदाहरणं तुम्हाला करायची. ज्याप्रमाणे आपण नमुना उदाहरणं शिकली त्याचप्रमाणे स्वाध्यायाची उदाहरणं, फक्त थोडाफार किमतींचा फरक असेल बरोबर. एकदम सोपी उदाहरणं आहेत, करून घ्यायचे. 8 मार्काला प्रश्न येतो. 2 प्रश्न येतील तुमचे शेअरच्या चॅप्टरमधून, ते चॅप्टर आपण शिकलेलंच आहोत. 2 प्रश्न येतील निवृत्तीमधून आणि 1 प्रश्न येईल प्रवेशमधून. असे 5 प्रश्न आहे. 5 प्रश्नामधून कोणती 3 प्रश्न लिहायची आहे. तिथे आपलं चॅप्टर संपलेलं आहे.
ते निवृत्तीचं चॅप्टर संपलेलं आहे, सिलेबस पण पूर्ण आपला संपलेलाच आहे. थँक्यू स्टुडंट, बाय. व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू स्टुडंट, बाय.